नमस्कार मित्रांनो, असल खादाड चटोरे चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे। स्टफ गुलाबजाम बनवण्यासाठी लागणारे साहित्य। MTR गुलाबजामचं प्रीमिक्स पॅकेट घेतलं आहे, जसे 175 ग्रॅमचं पॅकेट आहे, बघू शकता तुम्ही 175 ग्रॅमचं पॅकेट आहे। आणि एक वाटी साखर घेतली आहे, मोठी वाटीने एक वाटी साखर घेतली आहे, ते 250 ग्रॅम आहे। 8-10 काजू घेतले आहे, 15-20 पिस्ता घेतले आहे, 8-10 इलायची घेतली आहे आणि मिल्क पावडर पण घेतला आहे, दूध घेतला आहे, तूप तळण्यासाठी तूप घेतला आहे, अर्धी वाटी तूप घेतला आहे। मी इथे कमीच तूप वापरते, कारण ते तळलेलं उरलेलं तूप ना मग ते खावंसं नाही वाटत, त्यामुळे जेवढं आपल्याला आवश्यक आहे तेवढंच घेते। इथे एका ताटामध्ये मी प्रीमिक्स घेतलं आहे, गुलाबजामचं प्रीमिक्स घेतलं आहे, ते आपण छान मिक्स करून घेऊया। छान मिक्स करून घेऊया। गुलाबजाम अशी वस्तू आहे ना, सर्वांनाच आवडते, जेव्हा इच्छा झाली आपण तेव्हा बनवू शकतो। इथे मी नवीन पद्धतीचे स्टफ गुलाबजाम बनवत आहे, जे तुम्हाला नक्की आवडेल, तुम्ही पण एकदा नक्की करून बघाल। तुमच्याकडे इथे ताटामध्ये प्रीमिक्स घेतला आहे, ते थोडं थोडं दूध मिक्स करून ते घट्टसर मऊस होत असं पीठ मळून घेऊया। थोडं थोडं दूध टाकून आपण पीठ मळून घेऊयात। आता आपण इथे स्टफिंगची तयारी करूया। स्टफिंगसाठी एका पॅनमध्ये मी पिस्ता आणि काजू थोडं भाजून घेऊयात आणि मिक्सीमध्ये थंड झाल्यानंतर मिक्सीमध्ये त्याचं बारीक पावडर करून घेऊया। त्यामध्ये 4-5 इलायची टाकायची आहेत बारीक कुटून। बघा आपला पावडर तयार झाला आहे। तयार झालेला पावडर आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। त्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी मिल्क पावडर टाकायचं आहे। दोन्ही पावडर एकत्र मिक्स करून घ्यायचे आहेत ह्या पद्धतीने। यामध्ये थोडं पाणी टाकून आपल्याला हे मिक्स करायला 2-3 चम्मच पाणी लागणार आहे। खूप पाणी टाकायचं नाही, थोडं थोडं पाणी टाकायचं आहे, नाही तर ते खूप नरम होईल। पाणी टाकून छान मळून घ्यायचं आहे। बघा आपलं पीठ तयार आहे, मळलेलं पीठ तयार आहे, असं मळायचं आहे। खूप जास्त घट्ट नाही, खूप जास्त नरम नाही, आपल्याला गोळा करता येईल असं मळायचं आहे। याचे आपण छोटे छोटे गोळे तयार करून घेऊया। एवढ्या मिश्रणामध्ये 35 गोळे तयार होतात, छोटे छोटे गोळे तयार करून घेऊया। अशाच प्रकारे आपल्याला गोळे तयार करायचे आहेत। हवं तर तुम्ही साईज मोठी पण घेऊ शकता, पण मी इथे छोटीच घेतली आहे।
बघा या पद्धतीने आपले गोळे तयार झाले आहेत। स्टफिंग साठी आपले गोळे तयार आहेत। अशाच प्रकारे तयार करून घ्यायचे आहेत। इथे पाक तयार करून घेऊया। एक वाटी साखर घेतली आहे, त्यात दीड वाटी पाणी घेतलं आहे। साखर वितळेपर्यंत आपण शिजवूया पाकाला। यात थोडी इलायची पूड घालायची आहे, अर्धा चम्मच इलायची पूड घालायची आहे। 10 ते 15 मिनिट आपण पाकाला शिजवू द्या। आता एका कढईमध्ये आपण तेल घेऊया, तिथे गुलाबजामुन टाकूया। गुलाबजाम स्लो गॅसवरच तळायचे आहे। थोडे ब्राऊन झाले की ते आपण काढून घेऊया कपलेटमध्ये। बघा आपले सर्व गुलाबजाम तयार। आता पाकामध्ये टाकूया। सर्व गुलाबजाम टाकून झाल्यानंतर आपण अर्धा तास त्याला पाकामध्ये ठेवूया। नंतर एका सर्विंग बाउलमध्ये काढूया। बघा किती छान दिसत आहेत गुलाबजाम। अशा पद्धतीने आपले गुलाबजाम तयार आहेत। तर मी तुम्हाला एक गुलाबजाम तोडून पण दाखवते। बघा आतून पूर्णपणे कसे शिजले आहेत ते। पाक पण पूर्ण आतमध्ये शिरला आहे। बघा आतून किती छान शिजले आहेत। अशा तुमचे सर्वांचे खूप खूप आभार। असेच माझे चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा।